छत्तीसगड इथं झालेल्या नक्षली हल्ल्यात पोलिसांसह एका कॅमेरामनचा मृत्यू झाला. आता हे नक्षली वेगवेगळ्या पद्धतीनं हल्ले करतायत. या नक्षलींना रोखण्यासाठी पॅरामिलिटरी फोर्स तैनात करण्यात आले असल्याचं भारताचे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी सांगितलंय. ते कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. जम्मू काश्मीर परिसरात दहशतवादी हल्ले होत आहेत. दहशतवादी हे प्रत्येक वेळी हल्ल्याची पद्धत बदलत आहेत. सध्या दहशतवादी हे स्नायफर रायफल वापरत असल्याचा अंदाज आहे, तर आपल्याकडे AK-47 पद्धतीच्या रायफल असल्याचं बिपिन रावत यांनी सांगितलं.